अजित पवारला अज्ञान आहे अजून, म्हणा आपल्या खात्याचा बघा, मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलंच नाहीये। एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार या दौऱ्यामध्ये एका जन आशीर्वाद यात्रेमध्ये मध्ये मध्ये काही ठिकाणी अपशकून झाले, कुठेतरी मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेत नाही। आता अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे, आपली मुलं आधी किती पराक्रमी आहेत ते बघा। ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊतला सांगीन, तुझ्या मालकांची मुलं आधी काय करतायत ते बघा। आणि हे सर्व संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करतोय, माहिती बाहेर काढायला प्रवृत्त करतोय। संजय राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे जाते, खड्ड्यात चालली आहे। प्रतिमा सामनाची आणि संजय राऊतची बौद्धिक लोकांमध्ये अजिबात चांगली नाही, चांगलं म्हणत नाही। त्याला मार्गदर्शन करण्याची माझी तयारी नाही, अशा माणसाला करून फायदा नाही। तोंडावर असं भेटल्यावर चांगलं बोलायचं, कौतुक करायचं, आणि परत लेखणी हातात आली, वरून फोन आले, काही रे माझ्या मागल्या, आता नवीन नवीन विषय काढ, म्हणा बरोबरी करू नको, माझ्या मुलांची माझं नियंत्रण आहे, दोघही हुशार आहे, चांगले शिकलेले आहेत। आणि या वडिलांच्या कुठल्याही इमेजला माझ्यावर प्रेम करत असल्यामुळे दोन्ही मुलं कोणतंही कृत्य कुठल्याही वाईट गोष्टी त्यांच्याकडून घडणार नाही हा विश्वास देत, आणि त्यामुळे हे जर त्यांनी थांबवलं नाही, पर्सनल गोष्टीकडे त्यांनी जर असं सुरू जर केलं तर मलाही माझ्या प्रार मधून हे मी संपवल्यानंतर प्रार मधून सुरू करेन। आणि कोणाचं बटन बसणं उठणं कुठे असतं काय करतात कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत आदेश तरी काय अनिल परबचं पाहिलंच ना, लपून लपून किती दिवस लपणार हो, शेवटी मिळालं ना चुकून मिळालं, कसे आदेश देत होता, जसा राष्ट्रपतीच आहे किंवा पंतप्रधान आहे, थोडा वेळ त्या कॅमेरामॅनला दिसलाच नाही कोण बोलणार, नंतर लक्षात आलं व हे कोणतरी मंत्री आहेत दम देत आहे, अटक करो, देखो अभी ये उनका लोकेशन ये है, अभी यहां अटक करो, गाडी रुकाई। अरे वा तिच्याने जमत असे तू आहे ना, काय आदेश हो। रथ आशीर्वाद यात्रा मी जाऊ देणार नाही, सैनिकाने अडवावी, कुठेतरी दिसले काय हो मला तुम्ही सांगा, गाड्यांच्या मागून कुठेतरी झेंडे घेऊन कुठे 17 कुठे 15 कुठे 25 याच्यावर कुठे दिसल्या नाही, चिपळूणला तर काही मोठ्या भुशार्क मारत होते आम्ही हे करू ते करू, एखादं पद मिळेल म्हणून असं बोलावं लागतं, त्याशिवाय पद मिळत नाही। नारायण राणे विरुद्ध बोला लगेच पद, त्याचं उत्तम उदाहरण इथला खासदार, नाव घेत नाही मी, सकाळ सकाळ दिवस खराब झालं। मी देशाचा एक जबाबदार मंत्री आहे, मला देशात माझ्या खात्याचा कारभार उत्तम करू, जनतेचं
दरडोई उत्पन्न देशाची आर्थिक उलाढाल वाढवणार निर्यात वाढवणार आणि देश आर्थिक सक्षमतेचं माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे त्याला हातभार लावणं हे माझं कर्तव्य करणार याला हे खरं म्हणजे ज्याला काम नाही त्याला काय म्हणतात तो शब्द बोलत नाही मला माहिती आहे आणि म्हणून अशाने गप्प राहावं मी माझं काम करणार मला महाराष्ट्र पण कोकणच नाही महाराष्ट्रानं पण सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या योजना घेऊन जायच्यात आणि एक औद्योगिक क्रांती देशात होण्याचा मी प्रयत्न करेन या कोणत्याही प्रक्रियेमध्ये काही लोक मला ओढायला पाहतात त्यातून काही चूक होईल तशी चूक करणार नाही आणि काही ठिकाणी काय बोलायला थांबणार नाही ही शिवसेना घडायला आमचाही काहीतरी हातभार आहे ज्या वेळेला साहेबांना धोका होता शरद पवारनी सांगितलं तुम्ही लगेच मातोश्री सोडा मग साहेब अज्ञानस्थळी जाणार होते त्यांनी बनवलं मला बोलवलं आणि म्हणाले राणे तू तुझी टीम घेऊन बरोबर आहे बाकी कोणाला सांगू नकोस मी घरातून निघालो का तुझ्या गाड्या पाठी यायला पाहिजे त्याप्रमाणे गेलो जेवढे दिवस साहेब अज्ञानस्थळी राहिले तेवढे दिवस झोपलो नाही टेरिस्ट लोकांकडून धोका होता रात्री गाडी झोपायचो जागाही नव्हती बंगल्याच्या बाजूला गाडी झोपायचो जेवढे लोक होतो तेवढ्या खायला कुठून तरी आणायला सांगायचो नाहीतर रात्री माँसाहेब काहीतरी द्यायच्या मातोश्रीच्या बाहेरही बंदोबस्त देताना रात्रभर ती मच्छर मारत बाहेर बसायचं तुम्हाला माहित तिकडे किती बांद्र्याला मच्छर आहे त्यांनी साफ केलेले जो नाला आहे मिठी नदीचा किती मच्छर आहे सध्या फारच वाढले साफ होत नाही नाला